मिळण्याची सुरुवात झाली होती. मग जी जागा सरकारची स्वतःची होती किंवा स्वतःच्या कडे वळवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, ती जागा संपुष्टात आलेल्या कराराच्या ट्रस्टला विकण्याची परवानगी देण्यात आली. संशयास्पद आहे. आणि जॉईंट कमिशनर नंतर अपीलमध्ये तर चीफ चॅरिटी कमिशनरने रिटायर्ड होण्याच्या 2 दिवस आधी ती विकासकाला संपूर्ण मालकीवर देण्याचा निर्णय निवाडा देऊन टाकला. हे सगळं प्रकरण चॅरिटी कमिशनर स्तरावर सुद्धा संशयित वाटावं अशी चर्चा आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी जागा महाराष्ट्र सरकारच्या मालकीची, जी जागा अतिशय जास्त किंमत मिळू शकते अशा भागातली, जी जागा केवळ भाडे करार संपुष्टात आल्यानंतर सुद्धा वर्ग 2 पद्धतीने त्याच ट्रस्टला दिली असती आणि त्यानंतर जर विकण्याची परवानगी मिळाली असती तर सरकारला, महाराष्ट्र सरकारला 380 कोटी रुपयाचा प्रॉफिट झाला असता, तरी सरकारने ती जागा स्वतःकडे वळवली नाही.